हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण आजपर्यंत झालेल्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत. आणि यामध्ये आज आपण मोटार वाहन कायदा 1988 यामधील जी कलमे आहेत त्या कलमांवरील 100 वन लाईनर प्रश्न अभ्यासणार आहे. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक पदासंबंधी जो प्रश्नपत्रिका आहे, जो पेपर आहे, त्यामध्ये या व्हिडिओच्या बाहेर प्रश्न तुम्हाला दिसणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित केअरफुली पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा. चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न, कलम 4 काय सांगते. पहा मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 4 काय सांगते, तर 18 वर्षांखालील मुलांना वाहन चालवण्याची परवानगी नाही. ओके, त्यानंतर कलम 5 चे उद्दिष्ट काय आहे. पहा मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 5 चे उद्दिष्ट काय आहे, तर परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालवण्याची परवानगी देणे. ओके, त्यानंतर कलम 6 म्हणजे काय, तर परवाना निलंबित किंवा रद्द असताना वाहन चालवण्याची बंदी. ओके, त्यानंतर कलम 7 अंतर्गत कोणती वयोमर्यादा आहे, तर मोटरसायकल परवाना काढण्यासाठी 16 वर्ष वय असावे. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. जर वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग पिवळ्या रंगाचा असेल व त्यावर काळ्या रंगात नंबर लिहिलेला असेल तर त्या वाहनाला काय म्हणतात. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. जर वाहनाच्या नंबर प्लेटचा पृष्ठभाग पिवळ्या रंगाचा असेल व त्यावर काळ्या रंगात नंबर प्लेट लिहिलेला असेल तर त्या वाहनाला काय म्हणतात. तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, चला फटाफट उत्तर कमेंट करा. पुढे पाहूया, कलम 21 म्हणजे काय. पहा वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना निलंबन. कलम 22 काय आहे, तर गुन्हेगारी क्रियाकलापांसाठी परवाना रद्द करणे. कलम 23 चे उद्दिष्ट काय आहे, निलंबित परवाना पुन्हा लागू करणे. कलम 112 काय सांगतो, वेग मर्यादा ओलांडल्यास दंड. हे कलम 112 सांगतो. त्यानंतर कलम 279 म्हणजे काय, बेपरवाईने किंवा धोकादायक वाहन चालवणे. ओके, कलम 367 चे उद्दिष्ट काय आहे, तर बेपरवाईने वाहन चालवून इजा करणे. ओके, कलम 185 अंतर्गत कोणती कारवाई होते, मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास शिक्षा होते. ओके, कलम 183 म्हणजे काय, गतिमर्यादा ओलांडल्यास शिक्षा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 194 काय सांगते, हेल्मेट न घातल्यास दंड. कलम 129 काय आहे, दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे अनिवार्य. ओके, त्यानंतर कलम 130 चे उद्दिष्ट काय आहे, वाहन चालकाने कागदपत्रे सादर करणे आवश्यक. कलम 137 काय सांगते, पोलिसांच्या सूचनांचे पालन न केल्यास दंड. हे कलम 137 सांगते. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 140 म्हणजे काय, हानी भरपाईसाठी वाहन चालकाची जबाबदारी. कलम 192 अंतर्गत कोणती कारवाई होते, परवाना नसलेल्या वाहनावर दंड. कलम 194 अ काय आहे, ओव्हरलोड वाहन चालवणाऱ्यासाठी दंड. ओके, कलम 197 चे उद्दिष्ट काय आहे, परवाना नसलेल्या चालकासाठी शिक्षा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 207 म्हणजे काय, नियमाचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त करणे. कलम 177 अंतर्गत काय कारवाई होते, सामान्य वाहतूक नियम भंगासाठी दंड. कलम 132 काय सांगते, पोलीस अधिकारी थांबण्याचा इशारा दिल्यास वाहन थांबवणे आवश्यक. कलम 132 नुसार. कलम 3 म्हणजे काय, वैध परवाना असलेल्यानेच वाहन चालवणे. ओके, पुढे पाहूया, कलम 113 म्हणजे काय, जास्त वजन वाहणाऱ्यांना दंड. ओके, कलम 114 म्हणजे काय, जास्त वजनाचे वाहन उतारणे आणि दंड. ओके, कलम 115 अंतर्गत काय आहे, ठराविक वेळी किंवा ठराविक ठिकाणी वाहन बंदी. कलम 118 काय सांगते,
वाहन चालकाने वाहतूक चिन्हांचे पालन करणे आवश्यक। त्यानंतर पुढे पाहूया, कलम 119 म्हणजे काय? पोलीस किंवा प्राधिकरणाच्या सूचनांचे पालन करणे। ओके, कलम 122 काय आहे? वाहतुकीच्या मार्गात अडथळा निर्माण करू नये। कलम 129 अंतर्गत कोणते वाहनविषयक साधन अनिवार्य आहेत? हेल्मेट हे अनिवार्य आहे। कशानुसार? कलम 129 नुसार। कलम 132 म्हणजे काय? पोलीस सूचनेनुसार वाहन थांबवणे। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 136 काय आहे? पोलीस वाहनतळात वाहन नेणे किंवा जप्त करणे। कलम 138 अंतर्गत काय आहे? प्रवाशांनी बस ट्रकमध्ये सुरक्षिततेसाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। कलम 177 काय आहे? वाहतूक नियमांचे छोटे उल्लंघन केल्यास दंड। ओके, कलम 179 म्हणजे काय? पोलीस सूचनेचे उल्लंघन केल्यास शिक्षा। ओके, पुढे पाहूया, कलम 180 चे उद्दिष्ट काय आहे? परवाना नसताना वाहन चालवल्यास शिक्षा। कलम 181 काय सांगतो? तर वैध परवाना नसताना वाहन चालवणे बेकायदेशीर आहे। कलम 182 म्हणजे काय? परवाना नसलेल्या व्यक्तीस वाहन चालवण्यास दंड चालवण्यास देणे। कलम 184 अंतर्गत काय आहे? धोकादायक वाहन चालवण्यास दंड आणि शिक्षा होते। ओके, पुढे पाहूया, कलम 186 म्हणजे काय? सार्वजनिक रस्त्यावर धोका निर्माण करणाऱ्या वाहन चालकाला दंड। कलम 189 काय सांगते? वाहन चालवताना बेपरवाईने धोकादायक कृती केल्यास शिक्षा। कलम 190 काय आहे? वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकास दंड। कलम 192 काय सांगते? व्यावसायिक वाहन चालकाने बेकायदेशीर सेवा दिल्यास दंड। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 193 म्हणजे काय? वाहन परवाना नियमाचे उल्लंघन केल्यास दंड। कलम 194 काय आहे? मोटार वाहन कायद्यातील उल्लंघनाबद्दल दंड। कलम 200 काय सांगते? लहान वाहतूक नियम उल्लंघनासाठी दंड लागू करणे। कलम 202 काय सांगते? पोलिसांना संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे अधिकार आहेत। ओके, पुढे पाहूया, कलम 203 अंतर्गत काय आहे? मद्यप्राशन करून वाहन चालवण्याची चाचणी घेणे। कलम 206 म्हणजे काय? वाहन चालकाचा परवाना तात्पुरता निलंबित करणे। कलम 208 काय आहे? न्यायालयीन दंड न भरल्यास वाहन चालकाविरुद्ध कारवाई। कलम 210 म्हणजे काय? कोर्टाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास दंड। ओके, पुढे पाहूया, कलम 212 उद्दिष्ट काय आहे? वाहन चालवण्यास फिटनेस प्रमाणपत्र आवश्यक आहे। कलम 213 म्हणजे काय? केंद्रीय मोटार वाहन नियमांची अंमलबजावणी। कलम 215 काय सांगते? राज्य परिवहन प्राधिकरणाची स्थापना। कलम 217 म्हणजे काय? वाहतूक पोलिसांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या। ओके, पुढे पाहूया, कलम 221 काय सांगते? परवान्याशिवाय वाहतूक सेवा दिल्यास दंड। कलम 224 अंतर्गत कोणती कारवाई आहे? बेकायदेशीर प्रवासी सेवा दिल्यास दंड। कलम 226 म्हणजे काय? वाहनात बेकायदेशीर वस्तू वाहून नेल्यास दंड। कलम 227 काय सांगते? व्यावसायिक वाहतूक वाहनांना परवाना आवश्यक आहे। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 228 काय आहे? इंधन वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षा। कलम 230 काय आहे? वाहतुकीच्या घटकांची सुरक्षितता निश्चित करणे। कलम 231 काय सांगते? पेट्रोलियम पदार्थांच्या वाहतुकीसाठी नियमांचे पालन करणे। कलम 235 काय आहे? प्रवाशांच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबद्दल दंड। ओके, पुढे पाहूया, कलम 233 म्हणजे काय? वाहतुकीसाठी योग्य मार्गाचे पालन करणे आवश्यक आहे। कलम 235 म्हणजे काय? धोकादायक रस्त्यावर वाहन चालवण्याबद्दल नियम। कलम 236 काय आहे? जड वाहनाने ठराविक रस्त्यावरून चालवण्याची मर्यादा। ओके, कलम 238 काय सांगते? निष्काळजीपणे वाहन चालवल्यास वाहन जप्त। ओके, त्यानंतर पुढे पाहूया, कलम 239 म्हणजे काय? रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनावर कारवाई। कलम 241 काय आहे? सार्वजनिक वाहनाच्या सुरक्षिततेचे उल्लंघन। कलम 242 म्हणजे काय? रस्त्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यास दंड। कलम 246 म्हणजे काय? सार्वजनिक वाहन चालकांना प्रवाशांचे संरक्षण करण्याचे बंधन। ओके, पुढे पाहूया,
कलम 247 काय आहे, व्यावसायिक वाहन चालकांना वाहतुकीचे नियम शिकवणे. कलम 248 काय सांगते, व्यावसायिक वाहनाचे ड्रायव्हिंग प्रशिक्षण अनिवार्य. कलम 249 म्हणजे काय, वाहन चालकाने वाहनाच्या फिटनेसची तपासणी करणे आवश्यक. कलम 250 काय आहे, वाहनामध्ये आवश्यक साधने ठेवणे अनिवार्य. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. कलम 251 अंतर्गत कोणती कारवाई आहे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास चालकाला दंड. कलम 255 अंतर्गत काय आहे, सार्वजनिक वाहतुकीत रस्ते सुरक्षेचे पालन करणे. कलम 256 काय आहे, रस्त्यावरील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या वाहन चालकास दंड. कलम 257 काय सांगते, वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यास ड्रायव्हिंग परवाना रद्द. ओके, पुढे पाहूया. कलम 258 काय आहे, वाहनातल्या साधनांचा गैरवापर केल्यास दंड. कलम 259 म्हणजे काय, सार्वजनिक वाहनात प्रवाशांसाठी अपुरी जागा ठेवल्यास दंड. कलम 262 काय सांगते, अवैध वाहन सेवा दिल्यास दंड. कलम 265 म्हणजे काय, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या वाहन चालकावर जबाबदारी. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस वाहन चालक भरतीवर फोकस करून पोलीस वाहन चालक पदासंबंधीचे जे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न आहेत ते तांत्रिक प्रश्न अभ्यासलेले आहेत, आणि हे सर्व प्रश्न आपण PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर पोलीस भरतीचे जे आहेत त्या पोलीस भरतीच्या PYQ प्रिवियस इयर क्वेश्चन्स पेपर्समधून घेतलेले आहेत, आणि त्यामध्ये आज आपण मोटार वाहन कायदा 1988 मधील कलमे या कलमांवरील महत्त्वाचे 100 वन लायनर प्रश्न पाहिलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती पोलीस ड्रायव्हर परीक्षांमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.